तालुक्यातील पांगरा ढोणे येथील उभ्या असलेल्या मोसंबीच्या बागा वाळत चालल्या असून अशा प्रतिकूल परिस्थितीत पांगरा ढोणे येथील शेतकरी भगवान नारोजी ढोणे यांनी आपल्या मोसंबीच्या बागा जोपासल्या होत्या। टँकरने पाणी आणून त्यांनी मोसंबीची बाग फुलवली होती, मात्र मे महिन्यामध्ये बोरचे पाणी आटले आणि हे हातात आलेले पीक त्यांचे नाहीसे झाले। पाणी मिळत नसल्याने 240 झाड हे जळाल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते। भगवान ढोणे यांनी 240 झाडांची लागवड केली होती। गेल्या 5 वर्षापासून दुष्काळ पडत असल्यामुळे त्यांच्या पदरी एकही पीक आलेलं नाहीये। पांगरा ढोणे गावात मागील 15 दिवसांपूर्वी माधव मारुती ढोणे, व्यंकटराव भलांडे, विठ्ठल कदम यांनी आपल्या शेतातील वाळलेल्या झाडात बुलडोझर चालवून ती झाडं उपटून टाकली। शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीत मराठवाड्यातील दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचण सोडवावी अशी मागणी होतीये। शासनाचे वाळलेल्या बागांसाठी कोणतेही आर्थिक मदतीचे निकष नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे। शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या वाळलेल्या झाडांचे त्वरित पंचनामे करावेत, शासनाने फळबागांसाठी मदत द्यावी अशी मागणी पांगरा ढोणे येथील शेतकरी भगवान नारोजी ढोणे यांनी केली आहे। सतत 5 वर्षाच्या दुष्काळामध्ये आम्ही थेंब थेंब पाणी या मोसंबी बागेला देऊन वाचवली होती, पण आता या दुष्काळामध्ये आमची हिर कोरडी फट पडली, 4 बोरवेल आटल्या, तरी आम्ही आता काही आमचा इलाज झाला, आमचा पैसा संपून गेला, घरात 2 थैल्या ज्वारी नाही, कोणा शेतकऱ्याच्या घरामध्ये 2 थैल्या गहू नाहीत। अशा परिस्थितीत सरकारने लवकरात लवकर फळबागेचे पंचनामे करून, मोसंबीची बाग आमची वाढलेली आहे 200 झाडं, ते ताबडतोब पंचनामा करून त्वरित 80 ते 1 लाख मदत करून आम्हाला पेरणीकरता थोडाफार हातभार लावावा। की काय सांगावं अप्पू, आज 5 वर्ष झालं एक एक थेंब पाणी जमा करून बागवतीला होता, पण यावर्षी तीव्र दुष्काळ पडल्यामुळे एक एक थेंब जमा करून आतापर्यंत बाग झोपिला, पण एप्रिलमध्ये आमच्या 4 बोरचं पाणी गेलं आणि एक थेंब आम्हाला पाण्याचा कुठं ढोराला प्यायला राहिला नाही। आणि याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे आणि याकडे त्वरित सरकारने दुर्लक्ष न करता फळबागवाल्याला लवकरात लवकर पंचनामे करून मदत देऊन त्यांच्या आसूपुसण्यात यावे,